अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचे बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली आणि मुक्तांगण प्री प्रायमरी स्कूल इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा अनुभवी व तज्ञ शिक्षक आणि मार्गदर्शक स्टाफ शास्त्रीय संगीत आणि हार्मोनियम वादन शास्त्रीय नृत्य योगशास्त्र विविध प्रकारचे मार्शल आर्ट खेळांची राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील निवडीसाठी तयारी करून घेणारी शाळा शालेय सहली आणि विविध ठिकाणांना क्षेत्रभेटी अध्यावत व प्रशस्त खेळाचं मैदान आधुनिक व सुरक्षित वाहतूक व्यवस्था संपूर्ण वायफाय कॅम्पस नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे निर्धारित NCERT पूर्व प्राथमिक अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय स्तराचा अभ्यासक्रम कोडिंग आणि संगणकीय कौशल्य डिजिटल क्लासरूम लीड अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आणि मार्गदर्शन वर्ग आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी संपर्क अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचं पाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली आणि मुक्तांगण प्री प्रायमरी स्कूल अप्रतिम नगर सापळेबाग जानवली कणकवली. मोबाईल 94042916 48 आणि 78413118. भाजप प्रदेश सचिव निलेश राणे आणि आमदार नितेश राणे कायमच आपल्या हटके स्टाईलनं चर्चेत असतात. विरोधकांचा समाचार घेणं किंवा युवकांना आपलंस करणं यात त्यांच्या वेगळेपणानं ते खास ठरतात. बॅडमिंटनच्या मैदानानंतर आता राणे बंधूंनी क्रिकेटचं मैदानही गाजवलंय. निमित्त ठरलं फ्लाय ओव्हर ब्रिज खालील बॉक्स क्रिकेट आणि फुटबॉल स्टेडियम लोकार्पणाचं. आहेत कणकवलीतली. भाजप प्रदेश सचिव निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांनी क्रिकेटचा आनंद लुटला. निलेश राणेंनी बॉलिंग केली तर नितेश राणेंनी बॅटिंग केली. निमित्त ठरलं फ्लाय ओव्हर ब्रिज खालील बॉक्स क्रिकेट आणि फुटबॉल स्टेडियमच्या लोकार्पणाचं. कणकवलीतील गडनदी पुलावरील LED स्वागत बोर्ड आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज चौकात फ्लाय ओव्हर ब्रिज खाली साकारण्यात आलेल्या बॉक्स क्रिकेट आणि फुटबॉल स्टेडियमचं लोकार्पण करण्यात आलं. त्यानंतर या दोघांनी क्रिकेटचं मैदानही गाजवलं. कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांना देखील आमदार नितेश राणे आणि निलेश राणेंनी बॉलिंग टाकले. यावेळी आमदार नितेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हरणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत, राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक अभित नाईक, नगरसेविका मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, रवींद्र गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष राजश्री धुमाळे, जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण, शहराध्यक्ष अण्णा कोदे, प्राची करपे, संजीवनी पवार, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, समीर प्रभूगावकर, सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर, छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष आनंद पारकर, सुशील पारकर, राजन परब यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला लक्षात येईल असे उपक्रम इतर कुठल्याच नगरपालिकेमध्ये नगरपंचायतीमध्ये किंवा काही प्रमाणावर महानगरपालिकेमध्ये पण आपण होताना आपल्याला दिसत नाही. आम्ही स्वतः मुंबईतून येतो पण नगरपालिकेने केलेले उपक्रम हे समाजाला धरून त्यांच्या गरजांना धरून जे आहेत त्यापैकी कणकवली नगरपालिका आणि निलेश राणेंचं काम हे महाराष्ट्रामध्ये एक नंबर काय लक्षात महाराष्ट्रामध्ये असे उपक्रम कोणच राबवत नाही. मी फक्त ते समोर आहेत म्हणून कौतुक करत नाही. मी अनेक नगरपालिका बघतो त्यांचा कारभार पण त्यांच्या सगळ्या टीमचं एवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. जे आपण अब्रॉड परदेशात बघतो तसं काहीतरी माझ्या मतदारसंघात यावं, माझ्या शहरात यावं, आपण 21व्या शतकात राहतो असं राहणीमान आपण आपल्या लोकांना द्यावं या भावनेतून जे काही हे उपक्रम उभे करतात खरोखरच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि
पुढच्या वाटचालीसाठी रूपांतरित. मला असं वाटतं की जेव्हापासून हा फ्लायओव्हर इथे तयार झाला आहे तेव्हापासूनच रत्नागिरीकरांनी त्या होती की इथे काहीतरी फ्लायओव्हरच्या खाली त्यांनी वेगळं व्हावं, जेणेकरून विविध उपक्रम इथे आम्ही राबवू शकतो. त्याच्यातलं पहिलं पाऊल म्हणजे शिवाजी चौक म्हणून त्यातल्या सगळ्याच मराठा समाज असो आणि सगळ्याच कणकवलीकरांनी एकत्र येऊ शिवाजी चौक इथे आम्ही डेव्हलप केलं आणि त्यामुळे विविध उपक्रम तिथे व्हायला लागले. राणेसाहेबांनी नेहमीच भूमिका मांडलेली आहे की फ्लायओव्हरच्या खाली अतिक्रमण होण्यापेक्षा शहराला साजेसे असं सुशोभीकरण तिथे झालं पाहिजे. शहर विद्रूप न होता इकडच्या स्थानिक लोकांना विविध ऍक्टिव्हिटीज करता येतील या दृष्टिकोनातून राणेसाहेबांनी नेहमी आम्हाला त्यासंबंधी सूचना दिल्या होत्या. इथे आपल्याला माहिती आहे की गेल्या काही महिन्यापासून अतिक्रमणाच्या संबंधीच्या बातम्या मोठ्या प्रमाणामध्ये म्हणून आम्ही सगळ्या जणांनी ठरवलं की मध्ये एक नवी मुंबई संदर्भात एक व्हिडिओ फार आपल्या सगळ्यांमध्ये व्हायरल झाले आणि म्हणून नवी मुंबईमध्ये होऊ शकतं ते आमच्या कंट्री आमच्या सिंधुदुर्गमध्ये का होऊ शकत नाही या दृष्टिकोनातून आमच्या सगळ्यांची चर्चा झाली. नगराध्यक्षांनी चर्चा केली आणि काय शक्य आहे ह्या बघितल्या आणि आज ज्यांना खऱ्या अर्थाने खेळाची आवड आहे आणि स्वतः क्रिकेट असेल त्यांच्यामध्ये दिलीप साहेब नेहमीच अग्रेसर असतात आणि ऍक्टिव्ह असतात आणि म्हणून त्यांना इथे बोलून कणकवलीसाठी काहीतरी वेगळं आम्ही इथे कणकवलीकरांसाठी इथे आणलेलं आहे. मला विश्वास आहे की ह्या सगळ्या आजच्या ह्या इंडोर स्टेडियममुळे असंख्य तरुणांना मुलांना मुलांना खेळण्यासाठी एक नवीन एक चांगलं प्लेग्राऊंड इथे उपलब्ध झालेलं आहे. जसं आपण अन्य आमच्या नगरपंचायतनी हल्ली स्पोर्ट्स क्लब केले तिथे बॅडमिंटनचे टुर्नामेंट सुरू झालेले आहे. त्याचा पुढचाही टप्पा आता सुरू होणार आहे पण आता एक नवीन काहीतरी संकल्पना आम्ही इथे घेऊन आलेलो आहे. मला विश्वास आहे कणकवलीकर आम्हाला इथला साथ देतील आणि यासाठी आशा. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल.